कारण आरक्षण मराठ्यांसाठी का गरजेचं आहे ते सर्व मराठ्यांना कळून चुकलेलं आहे. कारण मुलं आता पदवीधर असून सुद्धा जी आज आरक्षणामुळे बीएड बीएड झालेली मुलं सुद्धा बेरोजगार घरी आहेत. सगळ्यांना माहीत झालंय की हीच शेवटची वेळ आहे, आज नाही तर कधीच नाही. म्हणजे कायदेशीररित्या 50% मर्यादा न ओलांडता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत. सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आक्रमक आंदोलनाला सुरुवात होईल. आणि हे आरक्षण संसदेचं विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही हे सरकारला माहिती आहे. तरी पण सरकार त्याच्याकडे कानडोळा करते. नमस्कार, मी दीपाली आपल्या सर्वांचे एलबीएन चॅनलवर स्वागत करीत आहे. मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गतर्फे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक दिवसीय लक्षणीय उपोषण छेडण्यात आले. या आंदोलनाला ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेने पाठिंबा दिला. यावेळी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. आजचं जे आपलं लाक्षणिक उपोषण आहे ते प्रामुख्याने आपले बंधू आणि मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आमचं आजचं लाक्षणिक उपोषण आहे. आणि आमची या ठिकाणी प्रामुख्याने एक मागणी आहे की जे ओबीसींचं जे फुगीर आरक्षण आहे या आरक्षणसुद्धा शासनाने विचारात घेऊन ते कमी केलं पाहिजे. कारण आजच्या महाराष्ट्र शासनाने निवृत्त सनदी अधिकारी बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीमध्ये ओबीसींची लोकसंख्या 37% असल्याचा निष्कर्ष त्यांनी महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. आणि त्यामुळे ओबीसींना हे कायद्याप्रमाणे जे आरक्षण मिळू शकतं ते फक्त 18.5% आहे. आणि 18.5% ते 32%, कारण आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 32% आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे हे जे वरचं जे फुगीर आरक्षण आहे हे फुगीर आरक्षण तात्काळ सरकारने कमी करावं आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे कायदेशीररित्या 50% मर्यादा न ओलांडतासुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो या मागणीसाठी हे आजचं आमचं आंदोलन आहे. हे आंदोलन प्रातिनिधिक आहे, जिल्ह्याचं पहिल्यांदा आम्ही सुरू केलेलं आहे आणि यानंतर प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये गावामध्ये याच अशाच प्रकारची आंदोलनं केली जातील. आणि यामधूनही जर सरकार ऐकलं नाही, सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आक्रमक आंदोलनाला सुरुवात होईल. याची सर्वस्व जबाबदारी ही इथल्या प्रशासनावर आणि महाराष्ट्र शासनावर राहील. आणि त्या आरक्षणाकडे सरकार काळा डोळा करत आहे. आणि हे आरक्षण संसदेचं विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही हे सरकारला माहिती आहे. तरी पण सरकार त्याच्याकडे कानडोळा करते. आणि आज आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन अनेक दिवस या ठिकाणी आंदोलन केलं आहे. आजसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहेत. त्याला संपूर्ण मराठा समाजाचा आणि आमचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. आणि जे मराठा समाजाचे जिल्ह्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला आमचा सक्रिय सहभाग असेल, सक्रिय पाठिंबा या ठिकाणी असेल. परंतु सरकारने आता मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली की सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही. सरकारमधील आज एक उपमुख्यमंत्री आजारी आहे, एक उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसले आहेत आणि त्यामुळे सरकार या आरक्षणाबद्दल सहमत नाही किंवा सरकार या आरक्षणाबद्दल आग्रही नाही. त्याचबरोबर आज मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करताना त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला सुद्धा आता विरोध करण्याचं काम सत्ताधारी पक्षातले काही नेते करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. उपोषण न सोडण्यासाठी प्रयत्न न करता आज फक्त समाजाच्या भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. ते मी त्यांना मराठा समाजाच्या वतीने विनंती करेन की तुम्ही ह्या अशा भावना दुखवू नका. सरकार आणि मराठा समाजाचा या ठिकाणी उद्रेक होईल. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबारडे सकल मराठा समाजाने एक दिवसाचे लक्षणीय उपोषण छेडण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज एक दिवसाचे लक्षणीय उपोषण वेताळ बांबारडे मराठा समाजाच्या वतीने एकत्र येत हे आंदोलन छेडण्यात येत आहे. मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. Yes! Yeah.
आजपर्यंत 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने मराठा लोकांनी काढले, परंतु आज जगात 58 लाखोच्या संख्येने मोर्चे काढले असताना सुद्धा या शासनाला आरक्षण देण्यावर असं वाटलं नाही। म्हणून आता जलंगे पाटले साहेबांनी आज आमरण उपोषण केलेलं आहे, जेणेकरून आम्हाला मराठ्यांना सर्व आरक्षण मिळेल आणि त्या आरक्षणातून आमची मुलं बाळांना आरक्षण मिळून त्या शिक्षणाला मदत होईल अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून आज आम्ही सगळ्यांच्या उपोषणाला बसलेलो आहोत। मराठा आरक्षणासाठी जयरंगी पाटील यांनी जो आपल्यासाठी जो मराठ्यांसाठी जो त्याग केलेला आहे अन्न पाणी न घेता त्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही आज उपोषण करत आहोत 1 दिवसाचं। कारण आरक्षण मराठ्यांसाठी का गरजेचं आहे ते सर्व मराठ्यांना कळून चुकलेलं आहे। कारण मुलं आता पदवीधर असून सुद्धा जी आज आरक्षणामुळे बीएड झालेली मुलं सुद्धा बेरोजगार घरी आहेत। कारण आरक्षण नसल्यामुळे सगळ्याच गोष्टींची नुकसान होत आहेत, मुलांची म्हणा सगळ्या कुटुंबांची नुकसान होत आहेत। आणि आज आरक्षण हे गरजेचं आहे। आज जयरंगी पाटील यांनी खरोखरच मोलाची कामगिरी बजावत आहेत, त्यांचे विचारांचे जे त्याग बघून आम्ही मराठे सगळे समाज आज कळून उठलेला आहे व त्यांच्या पाठिंब्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेले आहोत। श्री जयरंगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात जे उपोषण चालू केलं त्याला सहकार्य म्हणून आम्ही वेताळमध्ये मराठा सकल समाज यांच्या वतीने हे 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण इथे करतोय। सगळ्यांना माहीत झालंय की हीच शेवटची वेळ आहे, आज नाही तर कधीच नाही, तेव्हा हे उपोषण जयरंगे पाटील यांचं एकदम सार्थकी लागण्यासाठी सर्वजण जीव तोडून प्रयत्न करतात। संपूर्ण महाराष्ट्र पेटतोय, तसाच आता सिंधुदुर्गात सुद्धा याचे वारे वाहू लागले आहेत आणि आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। वेळ पडल्यास कुठच्याही थराला जाण्याची मराठा समाजाची तयारी आहे, याची शासनाने दखल घ्यावी एवढंच सांगतो। लवकरात लवकर आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती। कोण म्हणतो देणार नाही।
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर हर।